या वातावरणामध्ये सर्वत्र लहान मुलांमध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, तर हे डोळे कशामुळे येतात, याची काय काय कारणं असतात आणि यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे हे आज आपण समजून घेऊया। लहान मुलांमध्ये पावसाळ्यामध्ये जास्त व्हायरल आजार पसरतात, सर्दी, ताप, खोकला, यामुळे लहान मुलांची प्रतिकार शक्ती ऑलरेडी कमी झालेली असते। त्याचप्रमाणे जर लहान मुलं खेळायला गेल्यानंतर स्वच्छ हात न धुता डोळ्यांना हात लावले तर अशा प्रकारचे कंजेक्टिव्हायटिस होऊ शकतो। तर यामध्ये काय काय लक्षणं दिसून येतात, डोळ्यांना सूज येते, डोळे लालसर होतात, डोळ्यातून घाण येते, तसेच डोळ्यातून अश्रुस्राव जास्त होतो। हा एक संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे हा लवकर पसरतो। असे लक्षणं दिसून आल्यानंतर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक आय ड्रॉप्स, अँटीहिस्टामिनिक औषधं देतील जेणेकरून हे लवकर थांबेल। जर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन नाही गेला तर बाळाला ताप येऊ शकतो, तसेच यांचा आजार अजून बऱ्याच लोकांना पसरू शकतो, त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे या आजारामध्ये महत्वाचे आहे।